आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की पालघर जिल्ह्यामध्ये शासन आपल्या दारी या उपक्रमाच्या अंतर्गत लाखो लोकांपर्यंत शासन पोचत आहे आणि शासनाच्या योजनांचा लाभ हा घरपोच आपण जनतेपर्यंत पोचवतो आहे. बघा, वर्षभरापूर्वी सरकार बदललं आणि दोन सरकारमधला फरक काय आहे? मागचं सरकार होतं सरकार आपल्या घरी आणि आताचं सरकार आहे सरकार तुमच्या दारी. हा महत्त्वाचा फरक दोन सरकारमधला आहे. एक सरकार स्वतःच घरी बसलं होतं आणि हे सरकार मात्र तुमच्या दारामध्ये येऊन तुमचे अधिकार, तुमचे लाभ हे तुमच्यापर्यंत पोचवण्याचं काम करत आहे. आणि या महाराष्ट्रामध्ये मला अतिशय आनंद आहे. खरं म्हणजे स्वातंत्र्याच्या 75 वर्षाच्या निमित्ताने असं ठरवलं होतं की प्रत्येक जिल्ह्यामध्ये किमान 75,000 लाभार्थींना लाभ मिळाला पाहिजे. मात्र आमच्या जिल्हा प्रशासनाने प्रत्येक ठिकाणी सांगितलं की नाही, 75,000 नाही, आम्ही 1.5 लाख लाभार्थ्यांना लाभ देऊ. आणि पालघर जिल्हा तर 2 लाखाच्या पलीकडे चाललेला आहे. ही अतिशय आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. शेवटी जनसामान्यांचं सरकार हे त्यांच्यापर्यंत पोचलं पाहिजे. योजना अनेक असतात पण त्या योजनांचे लाभ हे शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोचले पाहिजे. देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांनी मागील 9 वर्षामध्ये या देशात काही बदल केला असेल तर या देशाची वितरण व्यवस्था त्यांनी बदलवली. ज्या वितरण व्यवस्थेमध्ये 2014 पूर्वी लाभार्थ्याला लाभ घ्यायचा असेल तर कोणाला तरी आधी लाभ द्यावा लागायचा, मग त्याला लाभ मिळायचा. आता मोदीजींनी सांगितलं लाभार्थ्यापर्यंत लाभ स्वतः पोहोचेल, मध्ये कोणीही राहणार नाही, कोणी दलाली करणार नाही आणि थेट लाभार्थ्यापर्यंत पोहोचण्याची व्यवस्था ही मोदीजींनी उभी केली. आणि शिंदे साहेबांच्या नेतृत्वात महाराष्ट्रामध्ये सरकार आल्यानंतर आम्हीही हेच ठरवलं की थेट लाभार्थ्यापर्यंत लाभ पोहोचले पाहिजेत. आता कोणीही मध्ये येणार नाही, कोणी दलाली करणार नाही, कोणाला लाभ देण्याची आवश्यकता नाही, लाभ घेण्याची आवश्यकता आता या ठिकाणी प्रत्येक व्यक्तीची असणार आहे. आणि म्हणून हा अतिशय चांगला उपक्रम या ठिकाणी आम्ही करतो.